नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे ज्ञानेश्वर अर्बन उमरी शाखेचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती गिरीश देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे संजय कुलकर्णी, व्यासपीठावर क्षेत्रीय व्यवस्थापक डीबी सीतावार, झोनल मॅनेजर रवींद्र राठोड, झोनल मॅनेजर ललिता कंसावन जालना, शाखा व्यवस्थापक आशिष राठोड, गोविंदराव नाग ठाणेकर, अनिल दर्डा, मोहन उत्तरवार, आनंदराव तळेगावकर, जुगल किशोर जवर, श्यामसुंदर लपशटवार आदी उपस्थित होते. याबाबत आमचे प्रतिनिधी राजरतन गायकवाड यांनी उमरी पंचायत समितीचे सभापती गिरीश गोरठेकर व क्षेत्रीय व्यवस्थापक डीवी सीतावार यांच्याशी संवाद साधला. गोरठेकर सर, आपण उमरी पंचायत समितीचे सभापती आहे आणि गोरठेकर कुटुंबाशिवाय उमरीच नाही तर जिल्हा नांदेड जिल्ह्याची ओळखच अपूर्ण आहे. मला अडचण नाही, कारण माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आपल्या हस्ते या ज्ञानेश्वरी अर्बन मल्टी क्रेडिट सोसायटीचं त्या ठिकाणी लॉन्च झालेले आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तर आपण काय सांगाल, आपण या संस्थेतून काय अपेक्षा कराल? ज्ञानेश्वरी अर्बन मल्टी स्टेट सोसायटी च्या पहिलं प्रथम मी उमरी शहराच्या वतीनं स्वागत करतो. मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे ही मल्टी स्टेट सोसायटी उमरी शहरात प्रथमच शाखा ओपनिंग झाली आणि पंचायत समितीच्या वतीनं आम्हाला एवढेच अपेक्षा राहील की व्यापारी शेतकरी सर्वांना घेऊन चाललं पाहिजे, सर्वांचा विश्वास संपादित केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही सर्वांचा विश्वास संपादित करणार नाही तोपर्यंत ही प्रगती आपली होणार नाही. म्हणून शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही आपल्या संबंधित आहेत आणि ज्ञानेश्वरी अर्बन मल्टी स्टेट सोसायटी बँकेने जे उपक्रम आमच्या उमरी तालुक्यात राबवतील त्याचा आम्हाला पूर्ण अभिमान राहील, सहकारी राहील आम्ही त्यांच्या. आणि तुम्ही जे म्हणलं खरंच त्यांच्या नावातच ज्ञानेश्वरी तीच बँक आमच्या उमरीत येते आणि ही संतांची भूमी आहे. त्याबद्दल निश्चितच आपलं उत्तरोत्तर प्रगती होईल हीच अपेक्षा आमच्याकडून. तुम्हाला काय वाटतं नॅशनलाइज आणि लँग्वेज प्रॉब्लेम, आपला शेतकरी भाग आणि ज्ञानेश्वरी अर्बन याबद्दल तुमचं मत काय? बरोबर आहे, तुम्ही जे घेतलं ज्ञानेश्वरी अर्बन मल्टी स्टेटच्या माध्यमातून लँग्वेज प्रॉब्लेम आज बघत असताना उमरी शहरात दोन SBI, देना बँक असे नॅशनलाइज बँक आहेत आणि तिथं कर्मचारी बाहेरून येतात, त्यावेळेस लँग्वेज प्रॉब्लेम होतो आहे. आणि आपल्या या बँकेनी घेतलं, सोसायटीनी ते प्रॉपरचे घेतले कारण की प्रॉपरच्या लोकांना सर्व जबाबदारी इथल्या माहिती राहतात आणि लँग्वेज प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आणि इथल्या लोकांना जसं काही सहकार्य करता येईल तुमच्या बँकेच्या माध्यमातून, त्या माध्यमातून ते मुलं सहकार्य करू शकतात. आणि चांगले तुम्ही जे घेतले मुलं खरंच चांगले होणार आहेत, कष्टकरी आहेत आणि आपल्या बँकेसाठी चांगल्या पद्धतीने काम करतील ही अपेक्षा आमच्याकडून आहे. आणि मी तुम्हाला वाटेल तर तसं मी सदस्य म्हणून याच्यात राहू शकतो असं नाही आहे. एक आपण निश्चित चांगल्या माणसाचा विचार करून ज्ञानेश्वरी मल्टी स्टेट अर्बन प्रॉपर्टी सोसायटीची मुख्य शाखा हेड ऑफिस हे बडनेरा अमरावती या ठिकाणी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जर आता बघायला गेलो तर ही 6वी शाखा ही ओपन आहे मराठवाड्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने जर सांगायला गेलं तर उमरीमध्ये आज नुकताच तिचं ओपनिंग झालेलं आहे आणि
त्याचसोबत ह्याच्यामध्ये सेवा सुविधा विश्वास ह्या एका ब्रीदवाक्यावर आपण काम करत आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आपले सेवा आहेत, त्याच्यामध्ये IMPS, RTGS, नेफ्ट, गोल्ड लोन आणि व्यापाऱ्यांसाठी CC हा या ठिकाणी ठेवलेला आहे लोन. आणि त्यासोबतच तळागाळातील कर्मचारी असो, व्यापारी असो अथवा इतर कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असो, जो ज्याला असं वाटतं की आपण बचत करावी किंवा कुठला तरी व्यवसाय करावा, त्यासाठी आमच्या ज्ञानेश्वरी अर्बनच्या वतीने आपण त्यांना आम्ही त्या व्यक्तींना सहाय्य करतो आणि त्यासोबतच त्यांच्या भरभराटीसाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही नेहमी सदैव प्रयत्नशील असतो. सर, आज तुमच्याकडं तरुण वर्ग जो आकर्षित झालेला आहे, त्यांचा रोजगार निर्मितीचा एक साधन म्हणून किंवा त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणून तुम्ही त्यांना सिलेक्ट केलेलं आहे, हे ब्रँड आहे विदर्भाचं, चालवत आहे मराठवाड्यामध्ये. पण काही ठिकाणी अशा पतसंस्थेनं इथल्या व्यापाऱ्यांना, इथल्या ठेवीदारांना धोका दिलेला आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही सुद्धा एक पतसंस्थाच चालवत आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गोव्याचं काम करत आहे. अध्यक्षांचं जर बोलायला गेलं तर ज्ञानेश्वरी अर्बनमध्ये एक घटना घडली होती गेल्या जानेवारीमध्ये, ज्याच्यामध्ये की धनवाड शाखेचं ओपनिंग होतं, तर त्यावेळेस आमचे जे अध्यक्ष होते अभिषेक वालखेडे ते आले होते आणि त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ते आस्थागायत बेडवरच आहेत, तरी पण त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी त्यांचे बंधू आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री मोरे, राजू मस्के, रिजवान पठाण, आतिश राठोड, विनायक ठोंबरे, अस्मिता निटुरे, पल्लवी हेमके, अर्चना बोच्चेवार आदीसह ज्ञानेश्वरी अर्बन कर्मचारी व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. राजरतन गायकवाड, स्टार न्यूज, नांदेड.